नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय मराठी नमस्कार बालमित्रांनो काय मग शिवानीची गोष्ट आवडली ना सांगितलीत का आईला शिवानीची गोष्ट आज आपण मराठीच्या पुस्तकातील तिसरी कविता पाहणार आहोत कविता आहे पडघम टिपरी पडली कवी आहेत राजा ढाले आपल्या देशात मुख्य ऋतू तीन आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हाळा संपताच पाऊस सुरू होतो पाऊस पडू लागला की उन्हाने पिवळे पडलेले डोंगर हिरवे दिसू लागतात झाडे वेली पावसाने टवटवीत दिसू लागतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाऊस हवाहवासा वाटतो पावसात भिजायला गारा वेचायला होड्या बनवून सोडायला तुम्हालाही आवडते हो की नाही असा हा पाऊस कधी रिमझिम पडतो तर कधी धो धो कोसळतो कधी मुसळधार बरसतो तर कधी अचानक पावसाचे टपोरे थेंब पडायला लागतात असे हे टपोरे थेंब पत्र्यावर कवलारावर पडू लागले की एक प्रकारचे वाद्य वाजल्याचा आवाज होतो आजच्या या कवितेत कवींनासुद्धा त्यातून संगीत ऐकू येते चला तर बघूया काय म्हणतात कवितेत कवीते कवी आधी आपण ही कविता तालात म्हणूयात படகமர்த்தி டிப்பறி படலி தடம் தட தட தடம் கௌளாராவர் தேம்பட்ட போரே தடம் தடு தடு தடம் படகமர்த்தி டிப்பறி படலி தடம் தடு தடு தடம் கௌளாராவர் தேம்பட்ட போரே தடம் தடு தடு தடம் मा तारि भरे भरडते डगात त गड गडगडं सोबत वीज कोसळे कडं कडकड कडं मा तारी हर भरे भरडते डगात त गड़ गड गडगडम् थेम्बा सोबत वीज कोसळे कडं कडकडकडम् वरती टिपरी पडली तडं तड् तड् तडं कौलारावरथेम्बटपोरे तडं तड् तड् तडं थेम्बा जलात तरंग जलात् उठति तरङ्गर तर् तरङ्गुलागले सारे आनंदाचे तरंग। थेम्बा भवति जलात् उठति तरङ्ग तर तरङ्ग नाचुलागले अङ्गणसारे आनन्दासे तरङ्ग पडगमवरती टिपरी पडली तडं तड् तड् तडं कौलारावरथेम्बटपोरे तडं तड् तड् तडम् पाऊस धारा मधे सवारा पान पान सळसळून धरती चा रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून पाऊस धारा मधे सवारा पान पान सळसळून धरती चा रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून पडघमवरती टिपरी पडली तडम तड तड तडम कौलारावरे तडम तड तड तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तड तड तडम ही कविता छान तालात म्हणा पाठ करा आणि एक वेळा मराठीच्या वहीत लिहा